अरहतोप अरहतोप सम्मा सन्नस्स लोकशाही तुझी नाही रा, शासन व्यवस्था तुझी नाही रा, न्याय व्यवस्था तुझी नाही रा, अर 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 हा, हा, दलिता र श्रमिका र दलिता र श्रमिका र रमाबाई नगरामध्ये घडलेला तो प्रकार आठवा दोन वर्ष करायने 18 दिस किती सचल अभिमान बावच्या तुकड्यावर काढलं दिस तरी थकला नका मार सातरमाची बुद्ध धर्माच मिळाल वरदान बंधूंनो आज 30 ऑगस्ट दरवर्षी इंदोरा बौद्ध विहारामध्ये आदरणीय भंते श्रद्धेय भंते धम्मसेनेचे सरसेनापती इंदोरा विहाराचे अध्यक्ष दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष यांचा 30 ऑगस्टला दरवर्षी आम्ही भव्य प्रमाणामध्ये जन्मदिवस साजरा करण्यात येतो मागील अनेक वर्षांमध्ये पासून आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत इंदोरा विहार त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी सांगितल्यानुसारच आम्ही ह्या इंदोरा विहाराच्या माध्यमातून कार्य करत आहोत बंधूंनो ज्यावेळेस आम्ही इथे आलो त्यावेळेस अनेक समस्या उद्भवल्या आल्या होत्या आम्हाला सर्वप्रथम भंतेजींच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही इथे लायब्ररी मुलांकरता लायब्ररी सुरू केली काही दिवसाच्या नंतर परिसरातील गरीब मुलांसाठी कंप्युटर कमीत कमी नाममात्र शुल्कावर त्यांना कंप्युटरचं प्रशिक्षण देण्याकरता कंप्युटर इन्स्टिट्यूट आम्ही इथे सुरू केलं बंधूंनो समाजामध्ये सर्वात जास्त ज्यांची आवश्यकता असे त्या वरवधू सूचक केंद्राची निर्मिती केली इथे त्यांचं त्या माध्यमातून समाजातल्या त्यांना योग्य स्थळ मिळावं ह्या सर्व त्याचप्रमाणे नालंदा आमची एक लायब्ररी आहे इथे नालंदा वसतिगृह त्याची निर्मिती आम्ही केलेली आहे इथे त्यांच्या आशीर्वादानं त्या ह्या निर्मितीमध्ये सगळ्यात जास्त श्रेय आमच्या इंदोरा विहाराचे सचिव माननीय अमितजी गटपाहिले यांच्या सहकार्याने त्या नालंदा वस्तूची आम्ही निर्मिती केलेली आहे बंधूंनो हे सर्व उपक्रम आम्ही भंतेजींच्या वाढदिवसाच्या दिवशीच आम्ही त्याचं उद्घाटन करून त्याची सुरुवात केलेली आहे बंधूंनो त्या आजच्या स्थितीमध्ये नालंदा वस्तूमध्ये आमच्याकडे 50 निराधार मुली आम्ही त्यांना दत्तक घेतलेलं आहे त्यांची शिक्षणाची व्यवस्था आम्ही जवळ बसलेल्या नागशन शाळेमध्ये आणखी ज्या कॉलेजमध्ये शिकतात त्या मुलींची शिक्षणाची सोय PWS
कॉलेजमध्ये करून आम्ही त्यांच्या सकाळ संध्याकाळ जेवणाची व्यवस्था, त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांना सांभाळण्याची सर्व सुविधांना युक्त असं आम्ही त्या नालंदा वास्तूमध्ये त्या दत्तक घेतलेल्या मुलींना आम्ही संगोपन करतो. त्याचप्रमाणे नालंदा वसतिगृहामध्येच खालच्या तळावर मुलींसाठी अभ्यास कक्षाची निर्मिती करण्यात आली. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मोठ्या श्रद्धेने बाहेरगावून येणाऱ्या सर्व बद्ध बांधवांसाठी परिसरातील नागरिकांनी दिलेल्या दानाच्या भरोशावर त्यांच्या भोजनदानाची व्यवस्था करीत असतो आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था करीत असतो. 14 एप्रिलला दरवर्षी त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 13 एप्रिलला बंदेजींच्या नेतृत्वामध्ये अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात येत असतं. ही अभिवादन रॅली रात्री 9 वाजेपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत रिझर्व्ह बँक चौकास्थित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत जाते आणि तिथे सर्वप्रथम सर्वात पहिला हार भंतेजींचा 12:01 भंतेजी इंदोरा विहाराच्या पहिला हार हा भंतेजी तिथे अर्पण करतात आणि 14 एप्रिलचे सुरुवात करण्यात येते कार्यक्रमाला. दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला महापरित्राण पाठ आयोजित करण्यात येते. त्याचप्रमाणे वर्षावासाच्या काळामध्ये दर पौर्णिमेला सुद्धा पैतरण पाठ आयोजित करून वर्षावासाच्या काळामध्ये त्याच्या शेवटच्या पौर्णिमेला आणि त्याची सांगता करताना आपण महापरित्राण पाठ आयोजित करतो. आदरणीय डॉक्टर यशोदत्त सोमाजी अलोने, आतापर्यंत आपण जे काही प्रवास केलेला आहे आपल्या जीवनामध्ये आणि आतापर्यंत जिथे जास्तीत ज्या पातळीवरती मी उभा आहे त्याचं सगळं श्रेय जे आहे ते बाबासाहेबांना जाते. जर बाबासाहेब नसते तर आपण नसतो, बाबासाहेब नसते तर मी या स्थळाला पोचलो नसतो. काही विशिष्ट गोष्टी असतात की ज्या आयुष्यामध्ये आपण करतो आणि त्या निरंतर करत असतो, पण कधी मी असा विचार केला नाही की लोकांनी त्याचा कधी मला अशा पद्धतीने एक सत्कार किंवा एक प्रेम दाखवण्याचा असा जो प्रकार आहे हा पहिली वेळेस माझ्या आयुष्यामध्ये आहे असा होत आहे. आणि एक सांगू इच्छितो की जेव्हा 2012ला जेव्हा मी चीनला गेलो होतो आणि त्यावेळेस मी माझी ICCR चेअर व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून शेंजेन विद्यापीठामध्ये माझी अपॉइंटमेंट झाली होती. त्या दरम्यान मी प्रोफेसर यो लुंग यू यांच्याशी माझा संबंध आला, यांच्याशी संपर्कात माझा संबंध आला, त्यांच्याशी संपर्क झाला. आणि विशेष म्हणजे ते हिंदी चांगले बोलत होते. अरे आय होप यू पीपल अंडरस्टँड, काही प्रॉब्लेम नाही. हिंदी चांगले बोलत होते ते, तर त्यांनी बऱ्याचशा गोष्टी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये विचारल्या. आणि जेव्हा मी त्यांना सांगितलं की नाही मी सुद्धा एक भारताचा बौद्ध आहो, आणि त्यांनी सरळ सरळ विचारलं की तुम्ही बाबासाहेबांचे बौद्ध अनुयायी आहे का, मी म्हटलं हो. तर त्यांनी मला गळामिठी मारली आणि त्यांनी हे सांगितलं मला की मी आम्हाला माहीत आहे की परिस्थिती काय आहे. आणि त्यानंतर मी त्यांना बुद्ध अँड इज धम्म जे आनंद कौशल यांचं हिंदी ट्रान्सलेशन आहे ते त्यांना दिलं. त्यानंतर बरीचशी आमची चर्चा झाली आणि त्यांना मी म्हटलं मला आवडेल बाबासाहेबावरती बोलायला, पण म्हटलं ते पब्लिक लेक्चर असायला पाहिजे. आणि नंतर मग जेव्हा त्यांनी निर्णय घेतला की नाही की चीनमध्ये बौद्ध धर्माचे सगळे सूत्र चिनी भाषेत भाषांतरित आहेत आणि बाबासाहेबांचं बुद्ध अँड इज धम्म हा जो ग्रंथ आहे, हे जे पुस्तक आहे, हे भारतात आधुनिक बौद्ध धर्माचं हे एक सूत्र आहे. अशा शब्दांमध्ये त्यांनी ते व्यक्त केलं आपलं मत. आणि तेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला की नाही की
आम्ही हे बुद्ध अँड इज धम्म चिनी भाषेत भाषांतर करणार, आणि तो प्रोजेक्ट त्यांनी तिथे इनिशिएट केला. आणि आज म्हणजे 2000 जेव्हा मी परत 17 गेलो होतो, तर त्यावेळेस मी त्यांना पूर्ण भारत बाबासाहेबांचे जी काही ग्रंथसंपदा आहे ती पूर्ण त्यांना एक शेंजेन विद्यापीठामध्ये डोनेट केली. आणि त्यावेळेस असा निर्णय झाला की काही निवडक जे आहे पुस्तक आहेत बाबासाहेबांचे त्याचं पूर्ण स्वरूपामध्ये चिनी भाषेमध्ये भाषांतर होणार. त्यांना जेव्हा हे लक्षात आलं की बुद्ध अँड इज धम्मचं जापनीज भाषेमध्ये ऑलरेडी त्याचं भाषांतर झालेलं आहे, त्यांनासुद्धा एक ती ही जिज्ञासा झाली आणि ते म्हणाले की नाही, चिनी भाषेतसुद्धा आम्ही भाषांतर करणार. आणि ती भाषांतराची सुरुवात झालेली आहे आणि जवळजवळ अर्ध पुस्तक भाषांतर झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला परत एक सांगू इच्छितो की माझा प्रयत्न परत त्या ग्रंथाचं फ्रेंच आणि स्पॅनिश, कारण फ्रेंच आणि स्पॅनिश वर्ल्ड हे फार मोठं आहे आणि स्पेशली स्पॅनिश वर्ल्ड फार मोठं आहे, तर माझा प्रयत्न हा आहे की ते सुद्धा बाबासाहेबांचं पुस्तक फ्रेंचमध्ये आणि स्पॅनिशमध्ये भाषांतर करायचं एक सध्या तरी असा एक प्रिलिमिनरी सध्या सुरू आहे. बघूया काय होते. आशा आहे की ते सुद्धा पूर्ण होणार आणि त्याचंसुद्धा भाषांतर स्पॅनिशमध्ये आणि फ्रेंच भाषेमध्ये येणार. परत एक मनोगत व्यक्त करावंसं वाटते की मी नागपूरला शिकलो, 1980 ते 1985 दरम्यान इथे होतो आणि सगळा हा एरिया माझा परिचयाचा आहे. आणि मी चित्रकला महाविद्यालयात शिकलो, पुढे बडोद्याला गेलो, दिल्लीला गेलो, दुसरीकडे शिक्षण झालं, आज इकडे तिकडे बऱ्याच ठिकाणी भ्रमण तर सुरू असते. आणि आत्ताच परवालाच मी चीनवरून परत आलो आणि मी कुमारजीव स्तूप जो आहे, जे कुमारजीव भारतातून चीनमध्ये गेले, त्यांनी कितीतरी सूत्र जे आहेत त्यांचं चिनीमध्ये भाषांतर केलं आणि त्यांचे ते तिथेच मरण पावलेत. आणि त्यांचा स्तूप जो आहे तो स्तूप शियान हे जे शहर आहे त्या शियान शहराच्या जवळजवळ 70 किलोमीटर बाहेर आहे, कॉंगतोंग टेम्पल मोनॅस्ट्रीमध्ये. तर ते जेव्हा मी पाहिलं तेव्हा आपल्याला असं वाटते की खरोखरच की ज्या पद्धतीने आपण आपलं जीवन जगायला पाहिजे, ज्या पद्धतीने एक ॲकॅडमिक संस्थामध्ये असताना माझी जी जबाबदारी आहे ती जबाबदारी ही आहे की मी लोकांना जास्तीत जास्त ज्ञान देणे, जास्तीत जास्त ज्ञानाचं काम करणे आणि नॉलेज प्रोडक्शन प्रोसेसमध्ये आपली भागीदारी निर्माण करणे. आणि या नॉलेज प्रोडक्शन प्रोसेसमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं जे सूत्र आहे ते म्हणजे भगवान गौतम बुद्धाचं सूत्र आहे, ते म्हणजे प्रतीत समुत्पाद आहे. आणि त्या प्रतीत समुत्पादच्या आधारावरती मी रक्षित अज्ञान ही जी संकल्पना उभी केली, तेही संकल्पना जे ज्ञान जे काही नॉलेज प्रोडक्शन प्रोसेस आहे आत्ताच्या याच्यामध्ये ते त्याला इंटरोगेट करते, तर त्याला एक प्रश्न त्याच्यावरती उभे करते आणि त्याचे एक ऑब्जेक्टिव्स कसे काय असले पाहिजे. तर या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत आपण सहभागी होणार नाही तोपर्यंत आपण आपलं प्रस्त जे आहे ते प्रस्त ज्ञानाद्वारे उभं करू शकत नाही. आणि त्यासाठी बुद्धाची प्रतीत समुत्पात जी थेरी आहे, जी फिलॉसॉफी आहे, ही एक पोटेन्शियल फिलॉसॉफी आहे आणि त्याद्वारेच आपण आपले प्रश्नही सोडवतो आणि त्याचद्वारे आपण एखाद्या विशिष्ट गोष्टीचं ॲनालिसिस करतो. तर हा एक साधा प्रयत्न सुरू असतो आमच्या ज्ञान क्षेत्रामध्ये. आणि आपण जे काही मला सन्मान दिला, जे काही मला प्रेम दिलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मंतेजी सुरेश देसाई यांना त्यांच्या 85 वाढदिवसानिमित्त आम्हा सर्व भाविकांकडून उत्तर नागपूर, इंदोरा, बौद्धविहार सर्वांकडून त्यांना फार फार शुभेच्छा. त्यांना असंच दीर्घायू लाभावं आणि ते अजून अशीच समाजाची फार सेवा करत राहावी, आम्हाला मार्गदर्शन करत राहावं. एवढ्या वर्षानुवर्ष ते प्रत्येक परिवाराचं आमच्या लोकांचं जे आहे उत्थान करत आलेले आहेत आणि आमच्या सुखा दुःखात प्रत्येक कार्यक्रमात, कोणताही एक घरचा कार्यक्रम असो, सामाजिक कार्यक्रम असो, बौद्धविहाराचा कार्यक्रम असो, ते नेहमी एक परिवारासारखं, परिवाराच्या प्रमुखासारखं प्रत्येक पद्धतीने ते आमच्यासोबत भंतेजी राहतात.
मी माझं स्वतःचंही उदाहरण तुम्हाला सांगतो. माझं नाव निलेश भरणे आहे. मी इथेच बाजूच्या गल्लीत राहतो. अमित जो आहे अमित गडपायले आणि मी आम्ही लहानपणापासून इथे सोबत खेळायचो. कंचे जो तुमचा अध्यक्ष आहे कमिटीचा, इथे बाजूलाच बंडू भरणे माझ्या वडिलांचं नाव आहे. माझे वडील आजोबा आम्ही सगळे 50-100 वर्ष इथेच राहायचो. नंतर मी IPS झालो. IPS झाल्यावर सध्या मी इथे ॲडिशनल कमिशनर आहे. कमिशनर नंतर सेकंड नंबरची पोस्ट आहे. दुसऱ्या नंबरचा जो सर्वात महत्त्वाचं पद आहे कमिशनर ऑफ पोलीस नंतर, ते ॲडिशनल कमिशनर क्राईम ब्रांच, त्या पदावर सध्या मी आहे. तर नागपुरात जेवढे महत्त्वाचे क्राईम गुन्हे सगळं जे होते पूर्ण अख्ख्या नागपुरात, ते सध्या मी पाहत राहतो. फार महत्त्वाची, फारच महत्त्वाची ती जिम्मेदारी आहे. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं आहे की भंतेजीने जे आहे माझं लग्न जे आहे ते आपल्या बौद्ध पद्धतीने जे आहे दीक्षाभूमीवर लावलेलं होतं. माझी पत्नी इथे सिनियर ट्रेझरी ऑफिसर आहे माळी समाजाची. तर आमच्या दोघांचं लग्न भंतेजींनी सुरेश एसाईनेच लावलं आणि मी IPS झाल्यावर संविधान चौकात जे RBI चौकात त्यांच्या हातूनच सत्कार झालेला होता. तर माझंही जे आहे वेळोवेळी जे आहे पर्सनली माझंही मार्गदर्शन भंतेजी करत आलेले आहे. आपला सर्वांचं मार्गदर्शन त्यांनी करत आलेले आहे. आणि आमच्या जे आहे शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे की असंच जे आहे ते अजून 100 असंच क्रॉस करतील. एकदम आरामात जे आहे ते 100 क्रॉस करतील. आणि आम्हाला सर्वांना ते जोडून ठेवलेलं आहे त्यांनी. सर्वांनी जे आहे जे वेगवेगळे कार्यक्रम इथे होत असतात, वेळोवेळी जे कार्यक्रम होत असतात आमचे वर्षावास असो किंवा अजून सर्व महिलांचे मुलांचे जे काही बुद्ध पौर्णिमा किंवा आंबेडकर जयंती जे काही कार्यक्रम आम्ही घेत असतो, भंतेजींसाठी प्रोग्राम घेत असतो, तेव्हा ते मार्गदर्शक स्वरूपाने इथे राहतात, सर्वांना जोडून ठेवतात. आत्ताच जे आहे ते खोब्रागडे साहेब त्यांच्या मुली जे आहे अमेरिकेवरून आलेले आहेत, त्यांना भेटण्यासाठी ऐकण्यासाठी मागे उभ्या आहेत त्या. तर इतके ते सर्वांना जोडून आहेत की नुसतं तुमच्या इंदोरातच नाही पण अमेरिकेतून लोक येतात. म्हणजे किती ते पूर्ण आपल्या समाजाला किती त्यांनी जोडून ठेवलेलं आहे. म्हणजे तुमच्या इथल्या बौद्धविहारापासून तर अमेरिका लंडनपर्यंत लोक त्यांच्याशी जोडलेले आहे आपल्या समाजाचे माझ्यासारखे लोक. तर आम्ही त्यांच्याकडनं प्रेरणा घेत असतो भंतेजीकडनं. आणि ते आमचे प्रेरणा स्रोत आहे, आधारस्तंभ आहे. आणि मी पण जे आहे आपले जे कार्यक्रम होत असतात बौद्धविहारात आपल्या उत्तर नागपुरात वेळोवेळी येत असतो. आपले जे समाजाचे महिला बंधू भगिनी मुलं जे आहेत त्यांच्यासोबत जे कार्यक्रम आम्ही लोक करत असतो, बौद्धविहाराचा असो लायब्ररीत आम्ही जात असतो. मागे मी तुम्हाला सांगितलं की इथे जेवढ्या लायब्ररीज आहेत तिथे आम्ही सर्व जे यंग मुलं आहेत त्यांनी मिळून जे आहे तिथे पुस्तका टेबल खुर्स्या पंखे कूलर असं जवळपास 10 लाखाच्या वरचं जे आहे पूर्ण आम्ही आता मागच्या 5-6 महिन्यात ते आम्ही डोनेट केलेलं आहे सामान. आणि मुलांना जे आहे योग्य मार्गदर्शन करत असतो, करिअर मार्गदर्शन. आम्ही जॉब पोर्टल्स वगैरे लॉन्च केलेले आहे ऑनलाईन, त्याच्याद्वारे आमचं मिशन आहे की आपल्या समाजातला कोणीही मुलगा जो आहे बेरोजगार नको राहायला. तर त्यांना विदेशात कसं जायचं, कशा कोणत्या संधी आहेत, देशात कुठे रोजगाराच्या संधी आहेत, प्रायव्हेटमध्ये गव्हर्नमेंटमध्ये कुठे काय करायचं, तर आम्ही यंग मुलं भरपूर असे जुडून जे आहे हे कार्य करत असतो. आणि माझी जिथे कुठे मदत होत असते माझ्या पोस्टमुळे तर मी ते उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम नागपुरात कोणत्याही ठिकाणी त्या तिथे बौद्धविहारात किंवा कुठेही जाऊन ते आपलं सांगत असतो. डॉक्टर DG सागर साहब, ये इंदौर बुद्ध विहार का सार्वजनिक संस्था से पूज्य नागार्जुन भंती जी का जो 85th का बर्थडे हो रहा है, कर्नाटक के तरफ से हम सब तरफ से उसको मैं आभारी करता हूँ. बर्थडे विश्व हैप्पी बर्थडे. और ये कार्यक्रम आयोजन के ऐसे जनरल सेक्रेटरी का इस संस्था का अमित जी और ये कार्यक्रम निर्माण ये कर रहे हमारा फ्रेंड अशोक जांबलकर जी और से स्टेट में बैठे हुए से राजरत्न अशोक अंबेडकर जी और अभी अभी अच्छा बात करके जो हमारा ACP पुलिस कमिश्नर है वो रमेश
बरनी जी और सभी ऊपर जो बैठे गण लोग, ये बहुत खुश का बात है। ये पूज्य बंती जी का बर्थडे अवसर पर हमारे कर्नाटक से हमको चुनकर इधर बुलाकर मेरे को ये गौरव और सम्मान करे, ये संस्था को मैं बार बार आभारी करता हूँ। और जो इंडिया में जो बुद्धिज्म है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आने के बाद, एम्ब्लिश होने के बाद ये बुद्धिज्म स्प्रेड हुए थे। उससे पहले ये हमारा देश पूरा बुद्धिज्म था, लेकिन अब शंकराचार्य आकर ये पूरा बुद्धिज्म को भगाकर इधर फिर हिंदुज्म लाए सो है। फिर अभी इस अवसर पर देश में क्या हो रहा है, ये जो समाज है, समाज का असमानता व्यवस्था सोसाइटी है, ये सोसाइटी डिस्ट्रॉय करने का, रीबिल्ड करने का डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जो मूवमेंट किए थे, वो मूवमेंट तो आगे आगे लेके चलने का हम कर्नाटक में गया 30 साल से हम काम करते आ रहे हैं। लेकिन ये ऐसी ये बात है, लेकिन अब बहुत देश का सामने बहुत सेंसिटिव का है, लेकिन देश में सेकुलरिज्म खत्म हो रहा है और कम्युनलिज्म ला रहा है। और देश में और एक बार मोदी जी जो अधिकार में आने के बाद हर जगह पर, हर ये देश पे, हर कोने कोने पर ये दलित ये लोगों का ऊपर अत्याचार हो, ये दौर्जन्य हो रहे है। और बाबा साहब अम्बेडकर का स्टैचू भी वो डिस्ट्रॉय कर रहा है। लेकिन हम ये सवाल का, ये सोचने का टर्म है, लेकिन 70 साल पहले हम तो बात भी नहीं करते थे क्या होता क्या नहीं बोल के। ये 70 साल होने के बाद बात करने को सोच रहे, बात कर रहे आग, लेकिन वो रुकाने के लिए काम नहीं हो रहा है। इसलिए ये देश में जो जो मूवमेंट चला रहे, जो जो अच्छे है, जो सेकुलरिज्म लोग है, वो सभी मिलकर इसको रोकना है, देश को बचना है, संविधान को बचना है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का सिद्धांत आगे लाने के है, सेकुलरिज्म एंड सोशलिज्म ये इंडिया देश में लाने के है। इसीलिए यहाँ का ये महाराष्ट्र में हमारे कर्नाटक से पहले दलित पैंथर्स बहुत स्ट्रांग था, लेकिन अब नहीं है, बहुत टुकड़े हुए सो है। और कर्नाटक में भी दलित संघर्ष समिति भी ऐसी टुकड़ी हुए से है, लेकिन इसके पीछे जरूर ब्राह्मणशाही का हाथ है। और ब्राह्मणशाही का जो हुनर है, वो हुनर से हम सभी लोग उसको तो साइलेंट से बैठे हैं। इसलिए ये हम आकर, मैं ज़्यादा बोल नहीं सकते, अभी बहुत बात करने वाले हैं, इसलिए यहाँ आकर हमारे को ये सम्मान करे, वो गौरव करे। इसलिए संस्था को, आप सबको ये अभिनंदन करके मैं दो बात खत्म करता हूँ। सार्वजनिक धम्मदीक्षा समारोह समिति नागपुर के अध्यक्ष आयुष्मान डॉक्टर रमेश सोमाजी राठौड यांना विनंती आहे की त्यांनी आजच्या प्रसंगी आपले विचार थोडक्यात व्यक्त करावे। मी ओबीसींमध्ये जातो आणि ओबीसींना सांगतो की आपण धम्माकडे जाऊया, तेव्हा ते लोक म्हणतात की ज्याप्रमाणे ब्राह्मण हे आपले मंत्र संस्कृत मध्ये म्हणतात त्याचा मंत्र आम्हाला काही समजत नाही, तसंच जे आमचे धम्म बांधव आहे, बुद्ध बांधव आहे, ते पालीमध्ये काय म्हणतात ते आम्हाला कळतच नाही। त्यांचं पालीमध्ये बोलत असताना ते म्हणतात पानातिपादा वेरमणी, तेच जर म्हणाले की बाबा हिंसाचार करणे हे चुकीचं आहे तर आम्हाला कळेल। त्याचबरोबर ते जे म्हणतात की मुसावादा वेरमणी, हे मुसावादा काय आहेत हे आम्हाला कळतच नाही, तर मला माझ्या धम्म बांधवांना सांगायचं आहे, ज्या गोष्टी तुम्ही त्या पालीमध्ये सांगता तीच जर आपण मराठी सांगितल्यात गेलं तर येथील मराठी लोकांना ही समजेल आणि तो म्हणेल की हा जो धम्म बांधव आपल्या विहारांमध्ये जे काही म्हणतो आहे ते आपल्याला कळतं, कारण पाली भाषा ही काही लोकांना कळतं, पाली भाषा पूर्ण लोकांना कळत नाही। त्यामुळे तुम्ही जर
या धम्माचा प्रचार प्रसार सर्व लोकात व्हावं असं वाटत असेल, आज एवढ्या मोठ्या महान व्यक्तीचा जन्मदिवस आहे, यामध्ये किती ओबीसी लोक असतील? गिने जुने एखादा असतील तर नसेल, पण तोही नसेलच, काही सांगता येणार नाही. का बरं? कारण त्यांना ते कळतच नाही की हे एवढ्या मोठ्या धम्माचे धम्मगुरू असतात आणि ते धम्मगुरू सर्व मानवाच्या कल्याणाच्या हितासाठी झटत असतात. मानवाचं हित कशात आहे, मानवाला दुःख कसं निर्माण होतो आहेत आणि दुःख निवारण करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी धम्मामध्ये सांगितलेल्या आहेत. पंचशील हे माणसाचं व्यक्तिगत दुःख असेल तर त्याला नष्ट करण्यासाठी पंचशील उपयोगात आहे. जो जो म्हणू त्या शिलांचा वापर करतो आहे त्याच्या जीवनामध्ये हमखास परिवर्तन होतं. परंतु हा शील जर आपण मोठ्या कोंडीच्या भाषेत सांगत राहू वर्षोनवर्षी समजणार नाही. आज वर्षोनवर्षी तोच झालेला आहे. बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला, तो धम्म तुम्हाला समजला, इतरांना समजावं त्यासाठी दिलं, परंतु इतरांपर्यंत तो पोचलाच नाही, त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमची स्ट्रॅटजी चेंज करावं लागेल. आपल्याला आपला सिद्धांत चेंज करायचा नसतो, परिवर्तन त्याची दिशा बदलवायची असते. जोपर्यंत तुम्ही तुमच्या दिशा बदलवणार नाही तोपर्यंत ओबीसीकडे हा धम्म जाणार नाहीत. का म्हणतात ते लोक, हे लोक दररोज धम्मदीक्षेच्या जिथे आपल्या विहारांमध्ये जातात दररोज चांगली वंदना म्हणतात आणि आपल्या घरी येतात आणि पुन्हा ते लोक तसेच वागतात. त्यांच्या वागण्यामध्ये कुठेच बदल दिसत नाही, कारण आणि धम्मदीक्षा घेत धम्म हा दररोज आचरणात आणलेला आहे असं कशावरून समजायचं? म्हणून जेव्हा मला तुम्हाला ते सांगायचं आहे की आपण जेव्हा धम्माचं आचरण केल्यानंतर धम्म आपल्यात रुजलाच पाहिजे. धम्म जर आपल्या धम्म बांधवात रुजवेला नसेल तर इतर ओबीसी बांधवांना सांगता येणार नाही. म्हणून मला तुम्हाला सर्वांना आग्रहाची विनंती आहे, कारण तुम्ही आमचे अतिशय आदर्श व्यक्ती आहात. कारण या ठिकाणी सर्वात प्रथम या भारतातून धम्म नाहीसा झाल्यानंतर बाबासाहेबांनी तो आपल्याला दिला आणि बाबासाहेबाला दिल्यानंतर ज्या ज्या लोकांनी धम्म स्वीकार केला त्यांच्या जीवनामध्ये 100% परिवर्तन झालं. हा परिवर्तन इतर लोक बघतात, त्यांना वाटतं की आपण सुद्धा या परिवर्तनाच्या वाटेने जाऊ आणि परिवर्तन करू. मित्र हो, धम्म आपण एका मिलिंद प्रश्नांमध्ये मिलिंदला प्रश्न करतात, म्हणजे मिलिंद विचारतो नागसेनला, तर नागसेन धर्माचा रास कसा होतो? जोपर्यंत त्या धर्माचे प्रचारक प्रसारक चांगल्या प्रकारे वाकपटू नसतील, धम्माचा बेज चांगला नसेल, जो कोणी धर्म असेल त्या धर्माचा बेज चांगला नसेल, चांगले वाकपटू प्रचारक त्याचे नसतील तर तो धम्म रसातळाला जातो आहे. एवढा मोठा चांगला धम्म आम्हाला मिळालेला आहे. तुमच्या मिळालेल्या धम्मामुळे आम्ही ओबीसी वर्गसुद्धा तुमच्या वाटेने येत आहोत. परंतु तुम्हाला तुमची स्ट्रॅटजी चेंज करावं लागेल, तरच ओबीसीकडे हा धम्म तेवढ्या प्रमाणात वळला जाईल. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम अभिवादन. आज इंदुरा बुद्ध विहार सार्वजनिक संस्थेच्या वतीने आदरणीय भंते सुरेश असाई यांचा 85वा वाढदिवस साजरा होत आहे. सर्व मंचावर बसलेली सन्माननीय पाहुणे मंडळी, आदरणीय भंतेजी, सर्व उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांनो, आज आमच्या सर्वांच्यासाठी खूप मोठा आनंदाचा दिवस आहे. भंतेजींचा वाढदिवस आमच्यासाठी सणासारखा आहे. एकमेव हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्याकडे संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगतातून आदराने पाहिलं जातं, ज्यांच्याकडे नतमस्तक व्हावं, मनातून सन्मान निर्माण व्हावा, वंदनीय असं व्यक्तिमत्व आजच्या तारखेमध्ये भारत देशामध्ये विरळच आहे आणि त्यामध्ये सर्वोच्च स्थानावर आदरणीय आमचे भंते सुरेश असाई आहेत. इंदुरा बुद्ध विहारामध्ये राहतात, इंदुरा वस्तीमध्ये राहतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. उत्तर नागपूरमध्ये ते राहत असल्याकारणाने आम्हाला सर्व बौद्धजनांना त्यांच्याविषयी अतीव प्रेम आहे. आज
त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्याचा सकाळपासून इथे रांग लागलेली आहे. आदरणीय भंतेजींच्यासाठी सर्व सन्माननीय वक्त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. त्यांच्या पोटामध्ये जे आहे ते माझ्या ओठावर आहे, परंतु वेळ भरपूर झालेला आहे. मी आपलाच माणूस आहे, नेहमी आपल्यातच राहतो आणि आपल्याशी सदैव भेटत राहतो, म्हणून खूप काही लांबलचक भाषण न देता मी संपूर्ण उत्तर नागपूरच्या जनतेच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने आदरणीय भंतेजी यांना जन्मदिवसाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभकामना देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय भीम. आयुष्यमान प्राध्यापक डॉक्टर रणजित मिश्रा. पूज्य भंतेजी व्यासपीठावर हजर असलेले आमचे आदरणीय मित्र, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मान्यवर राजरत्न आंबेडकर. राजरत्नांविषयी एक मिनिट मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांची चरित्र मालिका रात्री 9 वाजता रोज सुरू असते. त्यात तुम्हाला रामजींचे बाबासाहेब आणि थोरला भाऊ आनंद हा दाखवतात. तर आनंद आंबेडकरांकडनं जी वंशवेल आहे त्या वंशवेलीचे हे पणतू आहेत राजरत्न आंबेडकर. मला आनंद झाला की या कार्यक्रमामध्ये निलेश भरणे यांना बोलावलं. अनेक वर्षापूर्वीचा तो काळ आठवला की पोलीस उपायुक्त निलेश भरणे यांचे वडील आनंद भरणे अतिशय गोरागोंट व्यक्तित्व, लाल चौकाची जी रांग आहे त्याच्या शेवटी गोंडानेंच्या घराजवळ ते राहायचे. आज पोलीस उपायुक्त निलेश भरणे यांचा इतका सत्कार इथे झालेला मला आनंद झाला. मला याचाही आनंद आहे की उत्तर नागपूरचे आमदार डॉक्टर मिलिंद माने आणि त्यापूर्वीचे आमदार नितीन राऊत तर आले नाही, त्यांच्या पत्नी आल्या, मिलिंद माने इथे आले. नितीन राऊतांच्या पत्नींनीही आशीर्वाद मागितला, मिलिंद माने यांनीही भंतेजींना आशीर्वाद मागितला, दोघांनाही भंतेंनी आशीर्वाद दिला. आता कोणाला आशीर्वाद मिळतं ते मला माहीत नाही. भंतेजींचं व्यक्तिमत्व हे असंच आहे. या समाजामध्ये कितीही ताटातूट झाली परंतु एकमेव या देशामध्ये व्यक्तिमत्व आहे ज्यांचं नाव आहे भंते सुरई ससाई. ह्यांच्याकडे सगळेच येतात. बंधुभावाचं असं प्रतीक, अलोट श्रद्धा, अलोट प्रेम, प्रचंड प्रेम जर पाहायचं असेल या काळात तर ते भंतेजींना पाहिल्याच्या नंतर. ती अत्यंत चालत जरी असली ती बाई तरी तिला येताना रिकाम्या हाताने येत नाही रे. तिच्या हातात एकतर 100 रुपयाची नोट असेल किंवा 200 रुपयाची नोट असेल, पण ती भंतेजींना देऊन आशीर्वाद नमन केल्याशिवाय राहत नाही असा पूज्य भाव मला नाही दिसत कुठे. भंतेजींच्या या 50-60 वर्षाच्या या संबंध प्रवासाचा मी साक्षीदार आहे. भंतेजींच्या जीवनातल्या संबंध प्रसंगांना मी अतिशय जवळून पाहिलेला आहे. अत्या चढत्या क्रमानं अनेक कष्ट सोसून, अनेक विरोधाभास सोसून, केवळ बौद्धांचं प्रेम म्हणून, केवळ बाबासाहेब आंबेडकरांवरची निष्ठा आघात ठेवून त्यांनी स्वपरिश्रमानं हे अत्युच्च स्थान प्राप्त केलेलं आहे.
या पूज्य भंतेजींच्या जीवनात काही प्रसंग असे आहेत की जे माझ्याशी पहिल्या क्रमांकाने जोडलेले आहेत. एक प्रसंग सांगावा असा वाटतो. मी लोकमतला होतो. ती पत्रकारिता वस्त्यांवस्त्यांमध्ये पोहोचवत होतो. मी मालकाशी गर घातली. एक भंते आहेत, त्यांचं नाव सुरई ससाई आहे. नागपूरच्या बाहेर खूप प्रसिद्ध नाहीत, पण तुम्हाला जे टी व्हीला जशी टी आर पी जशी आज असते, तुम्हाला जर या लोकमतचा खप अजून वाजवायचा असेल, माझ्या मनातली श्रद्धा वेगळी होती. मारवाडी मालकाला काय सांगावं ह्याची ती तेवढीशी छोटीशी अक्कल मला होती. मला भंतेजींची कवर स्टोरी करायची आहे. 1985 वगैरेचा तो काळ असेल. ते म्हणे कवर स्टोरी रविवारच्या साहित्य जत्रेची. मूर्ख झालात का तुम्ही? मी म्हटलं माझं आहे का? या भंतेजींच्या जीवनाच्या विषयीचं जर आपण पूर्ण छापलं, अनेक लोकांना माहिती नाही आहे की जपानवरून आले कसे, यांचा प्रवास कसा, काय घडलं तिथे जपानमध्ये, हेच कसे भारतामध्ये आले, काय किमय आहे अशी, कोणती अशी ती गोष्ट घडली की हे भारतातच आले, कोणती अशी गोष्ट घडली की हे नागपुरातच आले, कोणती अशी किमय अशी घडली की हे उत्तर नागपुरातच आले, काही ते याच्या मागं तर्क असेल, कथा असेल. मालकाला माझं म्हणणं पटवून देऊ शकलो आणि काय लिहिलं मग मी साहित्य जत्रेच्या पहिल्या पानावर भंतेजींचा पूर्ण फोटो, भंतेजींच्या जीवनाची प्रच मोठी कवर स्टोरी. तेव्हा भंतेजी नागपूरच्या बाहेर फारसे तेवढे माहिती नव्हते. आज अख्खं भारत भारताच्या ही बाहेर भंतेजींना न ओळखणारा असा कोणीच नाही आहे. पण तो काळ असा होता. माझ्याही पत्रकारितेच्या दृष्टीतली ती दृष्टी होती, ही एक महनीय व्यक्ती आहे आणि भंतेजींच्या विषयीची ती कवर स्टोरी प्रचंड गाजली. घराघरात भंतेजी कसे आले, भंतेजींना स्वप्न कसं पडलं, काय वगैरे ती कथा नंतर त्यांच्या जीवनचरित्रातही लोकांनी घेतली. भंतेजी सांगत होते, मी ऐकत होतो, मनात ठेवत होतो, नंतर लिहून घेतलं, कवर स्टोरी लिहिली. पण माझ्याही मनात एक असा बिंदू राहायचा की भगवंता जे गाव मला हे सांगतात, ज्या निंबी गावाचं हे मला वारंवार उल्लेख सांगतात, ज्या आईचा उल्लेख सांगतात, ज्या मामाचा उल्लेख सांगतात, ते मला कधी पाहायला मिळेल का? आणि भंतेजींच्याच आशीर्वादानं 1996 आजपासनं 20-22 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे. मी जेव्हा स्टोरी केली ती 90 गोष्ट होती. ह्यांनी मला यांच्या प्रयत्नाने मी जपानला जाऊ शकलो, परंतु त्या 23 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मी त्यांना एक अट टाकली, मी तुमच्या कार्यक्रमाला येईन. 6 शहरांमध्ये तुम्ही व्याख्यानं ठेवली ती करेन, पण माझी एक अट आहे की भंतेजींच्या जन्मगावामध्ये जर मला तुम्ही घेऊन जात असाल तर मी येईन. आणि ती अट त्यांनी मान्य केली. मित्रांनो, तुमच्या कृपेनं भंतेजींच्या जन्मगावामध्ये जाणारा मी पहिला भारतीय ठरलो. मी यांच्या गावी गेलो, यांच्या डोंगराळ प्रदेश उंचावर छोटंसं घर,
त्या घरात बसलेली छोटीशी माऊली यांच्यापेक्षा उंचीनं कमी, त्या आईचा भाऊ यांचा मामा माझ्यासोबत प्रोफेसर मोठे होते, ते भाषांतर करायचे दुबाशी होते, यांच्या घराच्या बाजूला असलेला गायींचा गोठा, यांच्या घरासमोर असलेलं यांचं आधीचं औषधाचं दुकान, मी म्हटलं यांची शाळा मला पाहायची आहे, यांची शाळा पाहिली, यांचे वडील नव्हते, यांच्या वडिलांची मला जिथे त्यांचं प्रेत पुरलं ते पाहायचं आहे, मला तिथेही घेऊन गेले. हे सगळं अगदी डोळ्यासमोर आणि ते सगळं मी लोकमतला छापलं. प्रचंड आकर्षण यांच्याविषयीचं दिसलं. एक माणूस कोणीही नात्या गोत्याचा आणि कोणी काहीही नसताना प्रचंड इतकं मोठं हिमालया एवढं कार्य करू शकतं, त्या कर्तृत्ववान माणसाचं जर दुसरं कोणतं नाव असेल ते भंते सुरेचं आहे. आयुष्मान राजरत्न अशोक आंबेडकरजी, मला अमितजींचा फोन आला की आपण या तारखेला आज बंतेजींचा 85वा वाढदिवस करत आहोत, आणि मी जवळपास महाराष्ट्रात नव्हतो, परंतु जसंही मला कळलं आणि जो माझा शेड्यूल बनवतो त्याला मी सांगितलं कोणतेही कार्यक्रम असतील ते सगळे रद्द कर आणि मला बंतेजींच्या वाढदिवसाला जायचं आहे, कारण ते फक्त बंतेजी नाही आहेत, मला श्रामणेर दीक्षा याच बौद्ध विहारात देणारे माझे गुरु आहेत, आणि म्हणून मला या कार्यक्रमाला उपस्थित राहणं गरजेचं आहे. याच इंदोरा विहारामध्ये माझ्या म्हणजे जेव्हा मी श्रामणेर झालो मला माहिती नाही ते माझे आई वडील इथे बसलेत की नाही, त्यांनी ते माझे आई वडील झाले, बनते नागाप्रकाश असतील, बनते धम्मसारथी असतील, आणि बनतेजींनी मला या ठिकाणी श्रामणेर दीक्षा दिली. श्रामणेर दीक्षा दिल्यानंतर साहजिकच आपलं जे नाव आहे ते नाव आपल्याला त्याग करावा लागतो, आणि मग नवीन नाव काय असणार आहे याच्यासाठी बऱ्याच लोकांमध्ये उत्सुकता होती की राजरत्न आंबेडकरचं आता नवीन नाव काय असणार आहे आणि बंतेजी काय नाव देणार आहेत हे आम्हाला सगळ्यांना उत्सुकता लागली होती की आम्हाला मला काय नाव देणार आहे, आणि मग बंतेजींनी सगळी दीक्षा झाल्यानंतर माझं नाव डिक्लेअर केलं आणि नाव दिलं धम्म आंबेडकर. धम्म आंबेडकर हे नाव दिलं. मग काही बंतेजींनी ऑब्जेक्शन घेतलं, बंतेजी बंतेजींना विचारलं, बंतेजी ये धम्म तो ठीक है, ये आंबेडकर क्या है, कारण एकदा श्रामणेर झाल्यानंतर तुम्हाला तुमचं आडनावही ठेवता येत नाही. म्हणून बंतेजींना काही बंतेजींनी प्रश्न केला की बंतेजी धम्म हे नाव तुम्ही दिलं ते ठीक आहे पण हे आंबेडकर का दिलं. मग बंतेजींनी सांगितलं आंबेडकर आता त्याचं आडनाव नाही आहे, आंबेडकर हे मी त्याला नाव दिलंय आणि धम्म आंबेडकर असं एकच नाव त्याला दिलंय, कारण या देशामध्ये धम्म आणि आंबेडकर या दोघांनाही या देशामध्ये जमीन त्यांच्या भाषेमध्ये की जमीन में दबा रहे हैं, धम्म को भी और आंबेडकर को भी दोनों को दबा रहे हैं और तुमको धम्म और आंबेडकर दोनों को ऊपर लाना है, धम्म और आंबेडकर दोनों को ऊपर लाना है. बंतेजींचं ते वाक्य आजही मला त्याची प्रचिती येत असते, कारण या देशामध्ये धम्म आणि आंबेडकर या दोघांनाही दाबण्याचं काम सुरू आहे याची प्रचिती मला नेहमी येत असते आणि भारताच्या बाहेर येत असते. मागची व्हिएतनामची कॉन्फरन्स, व्हिएतनामला त्या ठिकाणी माझा पेपर सिलेक्ट झाला म्हणून मला ॲज अ डेलिगेट तिकडे बोलावलं होतं. जवळजवळ 125 देश बौद्ध राष्ट्र त्या ठिकाणी आणि त्यांची सगळी स्कॉलर्स तिकडे उपस्थित, एवढ्या देशाच्या समोर भारतातनं बौद्ध धम्माचं नेतृत्व कोण करत होतं, भारतातनं बौद्ध धम्मावर कोण बोलत होतं, तर या देशाचा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू. व्यंकय्या नायडू सारखा त्या साऊथ साईडचा केरळ आणि त्या साईडचा ब्राह्मण तो बाहेर जाऊन व्हिएतनाम सारख्या देशात जाऊन एका बौद्ध राष्ट्रामध्ये जाऊन जिथे 125 बौद्ध राष्ट्र उपस्थित आहेत त्यांच्या समोर जाऊन बौद्ध धम्मावर भाषण करतोय आणि काय सांगतो तिकडे की भारत बौद्ध राष्ट्र आहे,
हा व्यंकय्या नायडू भारताच्या बाहेर जाऊन सांगतो की भारत बौद्ध राष्ट्र आहे, पण तोच व्यंकय्या नायडू भारतात आल्यावर त्याची ऑफिशियल स्टेटमेंट आहे की प्रत्येक गावात आम्ही रामराज्य स्थापन करू. बघा किती विरोधाभास आहे की भारतात आल्यानंतर तुम्हाला भारतात रामराज्य स्थापन करायचं आहे आणि भारताच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही भारताला बौद्ध राष्ट्र म्हणता. त्याच्या स्पीचमध्ये, तो स्पीच संपूर्ण माझ्याकडे रेकॉर्ड आहे, माझ्या फेसबुक लाईव्हला आहे, संपूर्ण भाषणात त्याने बाबासाहेबांचं नावही घेतलं नाही. भारतामध्ये बौद्ध धम्माचा उल्लेख करत असताना भारतामध्ये बौद्ध धम्म कुणी वाढवला, तर गांधीने वाढवला असं सांगितलं. किती चुकीची माहिती दिली जाते आहे की भारताच्या बाहेर एक ब्राह्मण राष्ट्रपती उपराष्ट्रपती बाहेर जाऊन भारताचा बौद्ध धम्माचा इतिहास सांगताना सांगतो की भारतामध्ये गांधीने बौद्ध धम्म एस्टॅब्लिश केला. कदाचित त्याला माहिती नसेल की बाबासाहेबांच्या परिवारातला एक सदस्य त्याच कुठेतरी खाली बसलेला आहे. याचं भाषण झालं, दुसऱ्या दिवशी आम्ही काय केलं, दुसऱ्या दिवशी जितकेही आयोजक पुढच्या दोन चार रांगांमध्ये बसले होते त्या सगळ्या आयोजकांना, आणि ही कॉन्फरन्स युनायटेड नेशनची कॉन्फरन्स, संयुक्त राष्ट्राची कॉन्फरन्स, संयुक्त राष्ट्राच्या त्या ऑर्गनायझेशन कमिटीला आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे हे मोठे मोठे फोटो पूर्ण सभागृहामध्ये वाटून टाकले. त्या लोकांना प्रश्न पडला, हु इज ही, काही लोकांनी प्रश्न केला हु इज ही, आणि मग त्यांनी रिसर्च करायला सुरुवात केली या तीन चार दिवसामध्ये. आणि शेवटी व्हिएतनाम मध्ये होत असणाऱ्या बुद्धिस्ट कॉन्फरन्स मध्ये त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण इतिहास टाकला आणि त्याच्यामध्ये एक लाईन लिहिली की गांधी सपोर्टेड ब्राह्मणिझम आणि बाबासाहेब सपोर्टेड बुद्धिझम. भंतेजींनी मला जे नाव दिलं की धम्म आंबेडकर, आपको धम्म और अंबेडकर दोनों को ऊपर लाना है क्योंकि दोनों को ये लोग जमीन में दबाने की कोशिश कर रहे हैं. मला त्याची प्रचिती तिकडे आली की यांनी बाबासाहेबांचं नाव झाकायचा प्रयत्न केला, आम्ही ते नाव संपूर्ण जगासमोर उघड केलं की गांधी नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये बौद्ध धम्म पुनर्जीवित केलेला. मला आल्यानंतर आम्ही कॉन्फरन्स रूम मध्ये गेलो, रणजित सर म्हणाले तुम्ही तर आता इंटरनॅशनल लेवलला आंदोलन करता. मी त्यांना उत्तर दिलं, करणार काय, भारताची संपूर्ण व्यवस्था तर आरएसएसने गिळंकृत केली, त्यामुळे आम्हाला जर आता सुरक्षा हवी असेल तर बाहेरूनच आणावी लागेल. या देशाचा राष्ट्रपती स्वतः धक्के खात फिरतो, आम्ही कुणाकडे न्याय मागणार आहोत, कुणाकडे आम्ही जाणार आहोत? तुमच्याच नागपूरमध्ये अमित शाह सारखा गुंड त्याची केस त्या बॉम्बे हायकोर्टात सुरू असताना त्या केसला जो जजमेंट देणार आहे तो जस्टिस तुमच्याच नागपूरमध्ये त्याचा खून केला, अजूनपर्यंत त्याची त्याच्या परिवाराला न्याय मिळाला नाही. त्याचा मुलगा, त्याची बायको, त्याची आई वडील आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. एवढंच नाही, आता लंडनला 18 तारखेला आम्ही आंदोलन करत होतो, त्या ठिकाणी एक ब्राह्मण मुलगी आमच्याकडे आली, ब्राह्मण मुलगी भट आडनावाची, ती माझ्याकडे आली आणि तिने सांगितलं की माझ्या वडिलांना कित्येक महिन्यापासून जेलमध्ये डांबून ठेवलंय. बघा, आयपीएस आपल्या मंचावर बसलेले आहे, नाही आता एक आयपीएस पण आपण कोणीतरी आहे सर, सर आहे. बघा कशा पद्धतीने पूर्ण यंत्रणा या लोकांनी कमकुवत करून टाकली. संजीव भट नावाचे गुजरातचे पोलीस ऑफिसर यांनी जे जे खरं घडलेलं आहे गुजरातच्या गोधरा हत्याकांडामध्ये ते ऍफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात दाखल केलं. याचा परिणाम असा झाला की नरेंद्र मोदीने त्या संजीव भटला जेलमध्ये डांबून ठेवलंय. आज कित्येक महिने झाले तो पोलीस ऑफिसर जेलमध्ये आहे. त्याची मुलगी घाबरून बाहेर, भारत सोडून बाहेर गेली आहे की आम्हाला भारतामध्ये जीवाला धोका आहे, आम्हाला बाहेरून तुम्ही मदत करा. म्हणजे भारताची संपूर्ण व्यवस्था या लोकांनी नष्ट करून टाकली, आम्ही कुणाकडे न्याय मागणार आहोत? आणि म्हणून मी तुम्हा लोकांना सांगू इच्छितो, इतक्या वर्ष आपण बाबासाहेब आंबेडकरांना दलित लीडर म्हणून बनवून ठेवलेला आहे, पॉलिटिकल लीडर म्हणून प्रेझेंट करत बसलेलो आहोत. पॉलिटिक्सचा अनुभव मीही घेतलेला आहे, मी एका पक्षाचा राष्ट्रीय महासचिव राहिलेलो आहे
आणि ते सगळं सोडून ज्या दिवशी मी धम्मदीक्षा श्रामणेर दीक्षा घेतली त्या दिवसापासून मी बाबासाहेबांची धम्माची मुवमेंट चालवायला घेतली. तो अनुभव मी तुम्हाला दोघांचा अनुभव सांगतो, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातला अनुभव. राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही लोक ज्यावेळेस प्रचाराला जायचो, मग बीएसपीची लोक असतील, इतर आपल्या पार्टीतली लोक असतील, काँग्रेसमधली असतील, बीजेपीमधली असतील, आम्ही आलो की सांगायचं तुम्ही आमच्या गावात येऊ नका, आम्ही या पार्टीसोबत संबंधित आहोत, आमच्या गावात येऊ नका, आमच्या इकडे येऊ नका. पॉलिटिक्समध्ये मला गावातली दरवाजे बंद असायचे, पण तेच मी आता धम्माची मुवमेंट चालवतोय. गाव सडा, मला पूर्ण विश्वाचे दरवाजे उघडे झालेले आहेत, इतका मोठा फरक या धम्माच्या मुवमेंटचा आहे. म्हणून मी तुम्हा लोकांना सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांना आपण इतक्या वर्ष एक राजकीय नेता म्हणून प्रेझेंट केलं, दलित नेता म्हणून प्रेझेंट केलं, आता आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांना काही वर्ष जर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व म्हणून जर प्रेझेंट केलं की बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये बौद्ध धम्माला पुनर्जीवित केलेलं आहे, ते बोधिसत्व आहेत, ते एका धम्माच्या इकडे पुनर्जीवित करणारे एक खूप मोठे नेते आहेत, अशा पद्धतीने जर आपण बाबासाहेबांना प्रेझेंट केलं, संपूर्ण बौद्ध राष्ट्र या देशाच्या पाठीशी खंबीरपणा उभा राहील, इतकी ताकद या धम्मामध्ये आहे. आणि हीच ताकद कमकुवत करण्याचं काम आरएसएस आणि बीजेपी करते आहे. त्यांना माहित आहे की आता तुमचं पॉलिटिक्स तर आम्ही संपवलंय, तुमचं राजकारण आम्ही संपून टाकलंय, तुम स्वतः टाइम्स ऑफ इंडियाचा सर्वे आहे, टाइम्स ऑफ इंडियाचा सर्वे सांगतो की एससी साठी रिझर्व असलेल्या सीट्स ज्या बाबासाहेब आंबेडकरांना पुणे करारातून भेटल्या त्यातनं येणारा एकही आमदार आणि एकही खासदार समाजाच्या कामाचा नाही. ही सगळा रिपोर्ट टाइम्स ऑफ इंडियाने सांगितलंय. तुमचं राजकारण कधीच संपलेलं आहे आणि म्हणून तुमची राजकारण संपवल्यानंतर ते आता तुमचा धम्म संपवायला निघालेत. भारताच्या बाहेर बौद्ध धम्माचा चेहरा कोण आहे? भारतातला बौद्ध धम्माचा नेतृत्व भारताच्या बाहेर कोण करतंय? नरेंद्र मोदी. भारताच्या बाहेर जाऊन सांगतो की मी भारतचा आहे, हो भारत बौद्ध राष्ट्र आहे, करोडोने अब्जोने पैसा भारतात आणलाय, बुद्धाच्या नावाखाली आलेला पैसा हा ब्राह्मणी व्यवस्थेला मजबूत करायला लावलाय. संपूर्ण जितकेही बौद्ध राष्ट्र आहेत त्या सगळ्या बौद्ध राष्ट्रांकडे जाऊन आम्हाला ते नातं जोडलं पाहिजे. आज आम्ही इथे इंदोराच्या ठिकाणी आहोत, या नागपूरमध्ये आहोत, पण नागपूरच्या बौद्धांसोबत काय होत आहे हे कदाचित इतर जिल्ह्याच्या लोकांना माहिती नसेल, आणि म्हणून एक नातं आपल्याला संपूर्ण जगासोबत जोडायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या संघटना आहेत, यालाही वाढवायचं आहे. आणि बंतेजींनी एक खूप मोठं आंदोलन या देशामध्ये केलं. बंतेजी, बंतेजींचा मुद्दा बोधगयाचं जे आंदोलन त्यांनी उभं केलं, बघा बौद्धगयाचं आंदोलन बऱ्याच लोकांना माहिती नाही. ख्रिश्चनांचे चर्च जसे ख्रिश्चन फादरच्या ताब्यात असतात, मुसलमानांचे मशिदी जसे मुसलमानांच्या ताब्यात असतात, शिखांचे गुरुद्वारे जसे शिखांच्या ताब्यात असतात, पण आपलं बौद्धगया हे अजूनही बौद्धांच्या ताब्यात नाही, तिथे ब्राह्मण मॅनेजमेंटवर आहे. चार ब्राह्मण, चार बुद्धिस्ट, एक कलेक्टर, अशा पद्धतीने आम्हाला कसलाही निर्णय घेता येत नाही. आणि बंतेजींचं ते आंदोलन मी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या स्टेजवर मांडलं आणि बौद्धगयाचा इतिहास तिकडे सांगितला आणि सांगितलं की बौद्धगयाचा मुक्ती करण्याचंही काम आम्हाला केलं पाहिजे. आणि म्हणून एक दुसरा मार्ग आम्ही शोधून काढलाय, युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम नावाची युनायटेड नेशनची एक संस्था आहे जी तुमच्या धार्मिक विषयांवर हस्तक्षेप करते आणि भारताला प्रेशराइज करते की भारतामध्ये जो कोणी धार्मिक रित्या दगावला गेलेला आहे, दुखावला गेलेला आहे, त्याला तुम्ही मदत केली पाहिजे. हा मुद्दा, भंतेजींचं आंदोलन आम्ही युनायटेड स्टेट्सच्या त्या पटलावरही नेणार आहोत की आमचं बौद्धगया हे बुद्धांच्याच बौद्धांच्याच ताब्यात असलं पाहिजे, ब्राह्मणांचा कसलंही हस्तक्षेप त्याच्यात चालणार नाही. भंतेजींचं हे काम, त्यांनी सुरुवात केलेली हे आंदोलन, हे आता येणाऱ्या पिढीला पुढे नेलं पाहिजे. ते त्याचं एक चांगलं रिझल्ट आम्हाला भंतेजींना दिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर.
आजकाली आप लोगों ने बहुत आशीर्वाद दिया। कोई कोई बोलता है 100 साल जियो, कोई कोई बोलता है 108 भी, कोई कोई बोलता है 200 साल जियो। बड़ा मुश्किल है जिनों में दिवस एक दिन हरे साथ मरने के लिए जाना है और उसको और जीवो बोलता है। जिनों में दिन आएगा कुछ छोड़ रहा है, मेरा एक दिन दुबला होके कमजोर होके हाथ पाओ चलता नहीं, ऐसा मिल जा रहा है। आज ये आप लोगों ने आशीर्वाद दिया जब है तब तक कम करना पड़ेगा। आप लोग के एक दो बार मार गया है, 2014 में बाबा साहब अम्बेडकर को चुनाव में आप लोग ने क्या दिया था और दुबला आने पड़ा है। याद करो 2014 में चुनाव था लोकसभा का, पूरा अम्बेडकर माटी के अंदर में गुजारी। उस समय मेरा जनमारी नेमंगा जेल किया था, इसलिए मैं उस समय 1414 साल के 2000 में ये स्तंभ में जन्म दिवस मनाया नहीं, मैं जन्म दिवस मनाया नहीं, जिंदा हुआ, जिंदा होते ही इच्छा में मेरा को अध्यक्ष बनाया। अरे मैं चलना भी मुश्किल हो रहा है, केवल मैं बोलना भी मुश्किल हो रहा है, चक्कर आ रहा है, जो मेरा को अध्यक्ष बनाया इसम के लोग सदन जी साहब मंत्री जी को अध्यक्ष बनाया, विरोध हाई लोग बोलो सदन जी साहब बनने से कोई बुरा नहीं, मैं अध्यक्ष हो गया, मैं राजकालूंगा रनिंग, पैसा जमा नहीं कर सकता, एक पैसा भी दुख मान सकता, रिक्शा पात्र लेके रिक्शा भूमि के लिए दान दो बोल सकता, करोड़ करोड़ रूपी मेरे के पास में नहीं है, राष्ट्र गवाही का सबका समान राजकारण में एक पंक्ति है, तभी मेरे को अध्यक्ष बनाया, क्या करूं? तो मेरे का फर्ज नहीं आ गया, अध्यक्ष नवरे साहब राजा सरकार 2500 को थी जो इच्छा ने बार बार फेफा में खन के आधार पर केस के आधार पर मेरे के नाव नवरे बंदी तो पैसा देने वाला नहीं है, तभी नहीं बन सकता,
शिष्ट बोलता है बाबा साहब अंबेडकर जोरदार आदमी, मैं उसको मानता हूं। उसी दिन एक समय भीमराव अंबेडकर आया, भीमराव अंबेडकर प्रकाश अंबेडकर का छोटा भाई, बाबा साहब अंबेडकर का लड़का, संत सैनिक दीक्षा में और इंडियन का बनाना चाहता हूं, बनते अनुमति दो। मैं के नागरिकता के बारे में सरकार मेरे को जापान में भेजने वाला था, मेरा तो अंबेडकर प्रकाश अंबेडकर ससाई जी को जापान में नेवी जिंदा नागरिक था बनाना चाहिए। इसके लिए प्रकाश अंबेडकर मेरा ताई अंबेडकर प्रथम दिल्ली में जाके कोशिश किया था, इसलिए मैं अंबेडकर कुटुंब के साथ माइतरी है, प्रेम है, इसलिए मैं कुछ नहीं बोला। समता संतर ओके okay।